श्री महालक्ष्मी देवीचं हे मार्गशीर्षचं व्रत आहे. या व्रताची पूजेची मांडणी मी केलेली आहे. आता आपण बघणार आहोत या व्रताची कहाणी. या पूजेचे काही नियम आहेत. गुरुवारी प्रातःकाली उठावे, अंघोळ करावी, शुद्ध अंतकरणाने भावनेने पूजाविधी करावा, दिवसभर उपवास करावा आणि सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून भोजन करावे. एखाद्याशी शिवरात्री इतर दिवस आले तर फक्त पूजा व आरती करावी. कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी. सायंकाळी गायीची पूजा करावी, तिला नैवेद्य द्यावा. पूजेची मांडणी. घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी. पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा. चौरंगावर कोरे कापड अंथरावे. कापड नवीन असावे. कापडावर गहू व तांदळाची रास लावावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात दुर्वा, पैसा व सुपारी घालावी. विड्याची पानं अथवा आंब्याची डाळी कलशावर ठेवावी. त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर वा पाटावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. घरात मूर्ती असेल तर घरात मूर्ती त्या पावटावर पाटावर आणून ठेवावी. मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम किंवा इतर फळे, खडीसाखर, गूळ ठेवावा. त्यानंतर शेजारी गणपती सुपारी म्हणून ठेवावा. ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. पूजेनंतर आरती करावी आणि सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य द्यावा. त्यानंतर भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून विसर्जन करावे. कलशातील पाणी तुळशीला घालावे. तिला हळदी कुंकू व्हावे. नमस्कार करावा. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवी नमः. ओम श्री ओम धन दधन देवी धाम. ओम धनदायनाभिस्तुद्य नादी पद्मधुपाय भवंतु तत्व प्रसादे धनधान्यादी संपन्न. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठाती. सौराष्ट्र देशाची मोहिनी. श्री लक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचं नाव होतं भद्रशवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका. नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती. तिचं नवऱ्याचं भांडण होई. भांडणानं वैतागली, रागानं घरी पडली. चालत होती अनवानी रानातून. तिथं पाहिल्यात तिनं सुवासणी. त्या करत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं, त्यांच्याबरोबर तिनं केलं. दुःख गेलं, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढचा जन्म स्त्रीचा झाला पण भाग्य उजळ. भद्रशवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोरा ताठानं फुगली. दासदाशींवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं, मागच्या जन्माची आठवण द्यावी, ओळखती की नाही पाहावं. राणी राजवाड्यात सुखानं राहत होती. राजाही कौतुक करी. तिचे लाड पुरवी. त्या दोघांना 7 पुत्र झाले. एक कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटके वस्त्र नेली. माती मवड फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत राणी भेटायला आली. तिनं आरोळी दिली. आहे का कुणी घरी, घालील का कुणी गास. ताशी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू, आलीस कुठून, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, तुला काय हवं आहे. मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, मी कमला, द्वारकेहून आली ग, राणीला भेटायचं आहे. कुठं आहे या राजाची राणी. राणी ताशी म्हणाली, राणी साहेब आहेत महालात. ते सख्यांची गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला कशा ग भेटणार, त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावर ओरडतील. उन्हधुनं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा बस आडोशाला. मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली. माणुसकी विसरली. दरिद्री मेली. आज झाली राणी पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना, मी तिला वृत्त करायला सांगितलं. तिनं ते केलं आणि आता राणी पदावर बसली आहे. देवीची आठवण राहिली नाही तिला.
गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली, गोरगरिबांची पर्वा नाही, थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या, म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारणार, तिल पण याचं बोध भक्तीला भोगावंच लागणार, तेव्हाच तिचे डोळे उघडतील, जाते मी परत. दाशी घाबरली, तिनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल का, मी ते नेमानं करीन, उठणार नाही, माचणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला लक्ष्मीचा व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली, तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवून म्हणाली, आजी राखू नका, चुकली माझी आई, तिच्या वतीने मला माफ करा, दिलेला शब्द माघारी घ्या, पाया पडते मी तुमच्या. म्हातारीला आली मुलीची दया, मुलीची होती कोमल काया. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं, तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माड्यावरून आली. दाराशी येते तर तिला म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, इथे कशाला ग आलीस, जा इथून, ऊठ म्हणते ना, जातेस की नाही, दुसरी घरं नाही दिसली का तुला. म्हातारीनं संतापाने घराघरा डोळे फिरवले, कपाळावर आट्या उपसरवल्या, ती तडक घराबाहेर पडली. दाशीनं लक्ष्मी व्रत केलं, तिची परिस्थिती सुधारली. दाशी पण गेलं, सुखाचा संसार सुरू झाला. पुढे मार्गशीर्ष महिना आला, पहिल्याच गुरुवारी शांबाल्याने लक्ष्मी व्रताचा वसा केला. सगळे नेमधर्म पाळून चारही गुरुवार तिने लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं होतं. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू झाला. भद्रश्रवा व सूर्यचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवा राजा राज्य लुभाडलं. सूर्यचंद्रिकेंचं राणीपद गेलं. भद्रशवाला वाईट वाटे. पूर्वीचे दिवस आठवले की तो रानावनातून फिरत राजा राणी कष्टाचे दिवस काढत होते. भद्रशवाला वाटलं कन्येला भेटावं. तो एकटाच निघाला, चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दाशीनं भद्रशवाला पाहिलं. काही काहीनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधारानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र दिली. कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. तसं त्यांनी जावयाला सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकरांकडे दिला व राजासोबत त्यांना पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदी. गाईने तिने झाकण पाहिली काढलं व पाहिलं तर आत दिसले कोळशे. सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाटला करत होतं. दरिद्र सरत नव्हतं. चिंतेचं सावट पसरत होतं. काळजीचा वणवा भडकतच होता. सूर्यचंद्रिकेला एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं. आपल्या नशिबाचे भोग आपणालाच भोगावे लागणार. सूर्यचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तिरेवर जरा बसली. दमली होती. त्याच वेळी दाशी आली. तिनं आईला ओळखलं. घाई घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली आहे. खूप दमलेली दिसतीये. तिला आणायला पाठवा कुणीतरी. शांबालेने सारथ्यांसोबत रथ पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात गेली. आईला बघता शांबालेने आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून ती तृप्त झाली. तोंडातून शब्द फुटेना. आईने स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी नेसायला दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचे रूप अधिकच खुलले. दुपारची वेळ होती. शांबालेने भक्तिभावाने लक्ष्मी चा पूजा केली. आरती केली. धूपदीपाचा वास दरवळला. शांबालेने कडकडीत उपवास केला होता. भोजनाची तयारी झाली. पण तिची आई एकदम शांत होती. सूर्यचंद्रिका पाटावर बसली. तिला मागचा जन्म आठवला. ते लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी देखील उपवासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिना होता. मुलीने केलेले चारही व्रत आईने पाहिले. तीही उपवास करू लागली.
देवीला भक्तिभावे प्रार्थना करत होती. महिना संपला, घरी परत जायचा विचार ठरला. पोचवायला शांबाला सोबत केली. 4 दिवसांनी शांबाला परत निघाली. मालाधरा राजाने पाठवलेला पैशांचा हंडा घेऊन त्यात तिनं ते त्यात मीठ भरलं. तो नोकरांजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे भानही तिला नव्हते. मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात काय दिसले? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेत? इथे नाही का मिळत मीठ? मीठ मिळतं ना, पण हे माझ्या राज्याच्या माझ्या वडिलांच्या राज्यातलं मीठ आहे. माझ्या वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं, त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. शांबाल्याच्या सांगण्यातली खोच राजाने हेरली. तो विचार चक्रात गुंतला होता. शांबाला म्हणाली, हे मीठ म्हणजे जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती या मिठानेच. मीठ नसेल तर सर्व पदार्थ आणि व बेचव होतात. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी राहावं. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करावेत. मालाधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले. त्यांना बोलवून घेतलं. भद्रशावाला काय झाले कळत नव्हते. तो ताबडतोब आपल्या सावयांकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. भद्रशावाने अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास सांगितलं. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रशावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करायला सांगितली आणि शर्तीनं झुंजायला सांगितलं. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सेना घेऊन बेसावं शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैन्य तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभानपणे लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फाडसा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळालं. मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रूच्या राज्यातला खजिना लुटला. आपट संपत्ती मिळाली. ती पोट्यात भरून मालाधराकडे आणण्यात आली. त्यात सोन्याच्या मोहऱ्या व बनेच नाणी होते आणि शस्त्राचा साठाही होता. मालाधराने भद्रशावास सूर्यचंद्रिकाला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उदान होतं. तो गुरुवार होता. शांबालेने लक्ष्मीव्रताचा वसा केला. पूजा केली. आरती झाली. दूधदीपाचा सुगंध दरवळत होता. तिनं व आईने उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वनांचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा दिवस, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधराने भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात परत गेली. सूर्यचंद्रिकेने हा वसा परत घेतला व तो आजन्म पाळा. घरची स्थिती सुधारली. राजा राणीचे 4 मुलगे 7ही मुलगे दूर देशी गेले होते. ते अचानक घरी आले. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुखोळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं व त्यांचं घर सदैव आनंदी राहावं ही लक्ष्मी देवीच्या चरणी प्रार्थना.